नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्यासाठी रोज भाविकांना आलेले विविध अनुभवांचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असते जर का तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला ज्योत्नाताई यांचा अनुभव सांगणार आहे ताई म्हणतात कधी नव्हे ते आयुष्यात प्रथमच सुख अनुभवायला मिळाले होते आईबाबांकडे गरिबीत खूप खडतर जीवन जगत मोठे झाले नशिबाने चांगला नवरा मिळाला राहायला स्वतःचे घर स्वतःचा छोटा पण चांगला चालणारा भागीदारीत व्यवसाय मिस्टरांचे जास्त शिक्षण झालेले नव्हते परंतु ते व्यवसायासाठी खूप मेहनत घेत व त्यांच्या कष्टामुळेच व्यवसायाला चांगले दिवस आले होते लग्नाला दोन वर्ष होत नाही तोच मिस्टरांचा भागीदार मित्र सर्व व्यवसाय कर्जबाजारी करून पळून गेला सर्व दोष मिस्टरांवरच आला त्यामुळे त्यांची खूप वाईट अवस्था झाली मी त्यांना आधार देत होते पण खर तर मीच आतून कोलमडून पडले होते की आता कसे होईल कसे तोंड द्यावे ह्या कठीण प्रसंगाला सारखे डोक्यात तेच विचारचक्र सुरू झाले आमच्या सासूबाई खंबीर होत्या त्यांनी देखील आयुष्याची सुरुवात रस्त्यावर भाजीपाला विक्री करून केली होती त्यांना या सर्व गोष्टींचे काही भय नव्हते शिवाय गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास त्या म्हणतात प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी महाराज सदैव असतात त्यामुळे मी ठरवले की आपण महाराजांचे पारायण यथासांग करू तेच काही मार्ग काढतील व त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशीच पारायणास बसले व पारायण पूर्ण झाल्यावर माझ्या मानलेला भाऊ दादा जे आमच्या घराशेजारील बँकेतच कामाला होते त्यांना व त्यांच्या सहकारी मित्रांना प्रसादाचे जेवणास बोलवले जेवणात पुरणपोळी आमटी भात वगैरे सर्व पदार्थ आवडीने खाता खाता दादा माझ्या पाककलेचे कौतुक करत होते मी दादाला म्हटले तू उगाच कौतुक करतो माझ्यापेक्षा आई म्हणजे सासूबाई या खूप छान स्वयंपाक करतात त्यावर दादांचे मित्र देखील म्हणाले जेवण खूपच छान झाले ताई तेव्हा सुशील दादा म्हणाला बघ ताई मी खोटं बोलत नाही सर्वांनाच तुझ्या हातचे जेवण खूप आवडले जर तू घरूनच खानावळ सुरू केली तर उद्यापासूनच जेवणाचे डब्यांचे गिराही मी देतो मी दादाचे ते बोलणे त्यावेळी गमतीत टाळले परंतु रात्री जेवताना सासूबाई म्हणाल्या आज सुशील जेवताना जे बोलून गेला त्याचा विचार करू कारण माझी खात्री आहे की सुशील मार्फत महाराजांनीच तुला मार्ग दाखवला आहे व मी आहे ना तुझ्यासोबत आपण महाराजांची इच्छा समजून आदर करू व जेवणाचे डबे करून देत जाऊ त्यामुळे मी त्या गोष्टीचा विचार केला व त्वरित दादाला फोन लावून सर्व सांगितले त्यावर दादा म्हणाला अभिनंदनताई नवीन व्यवसायाच्या मालकीन झाल्याबद्दल त्यावर मी दादाला म्हणाले गंमत करू नको मी हे सर्व तुझ्या पाठबळावर व महाराजांची आज्ञा समजून करत आहे त्यावर दादा पुन्हा गंमत करत म्हणाला भिऊ नको ताई महाराज व मी आहे तुझ्यासोबत कायम तू तु काळजी करू नकोस मी आत्ताच कामाला लागतो व लवकरच तुला कळवतो की उद्या किती जेवणाचे डबे हवेत असे बोलून त्याने फोन ठेवला रात्री दहा वाजता पुन्हा दादाचा फोन आला व त्याने उद्या सात जेवणाचे डबे लागतील असे सांगितले व उद्या दोन वाजता बँकेचा शिपाई डबे घेण्यास येईल व तोच चार किंवा वाजता डबे परत करायला येईल असे म्हणाला मी व सासूबाई या दुसऱ्या दिवशी पहाटे उठून कामाला लागलो मिस्टर देखील बाजारातून भाजीपाला व सामान आणून देण्यात मदत करत होते व अशा प्रकारे आमचा घर बसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू झाला व लवकरच सातचे सतरा आणि सतराचे सदतीस असे करत करत आमचा व्यवसाय वाढत गेला खरे तर हे सर्व श्रेय सासूबाईंचे होते त्याच खूप मेहनत घेत होत्या म्हणून मनापासून सांगते की आईकडून जे शिकले नाही ते सासूबाईंकडून शिकले व ते म्हणजे संकटांना घाबरू नये व दुसरे म्हणजे महाराजांवर पूर्ण श्रद्धा असावी मग काहीही अशक्य नाही व या एका अनुभवातून मी शिकले की महाराज हे आजही कधी दादाच्या रूपात तर कधी सासूबाईंच्या रूपात तर कधी कोणत्याही रूपात सहाय्य करण्यासाठी येत असतात म्हणूनच तर तिला माऊली असे म्हणतात अशा या गजानन माऊलीची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना गण, गण गण गणात बोते तर ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आता वेळा आहे आपल्या प्रश्न मंजुषेतील प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की रामचंद्र पाटील यांच्या पत्नीला कोणता विकार झाल्याचे श्री गजानन विजय ग्रंथ यात उल्लेख केला आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर, तर उत्तर आहे श्री गजानन विजय ग्रंथात बापूराव यांच्या पत्नीला भानामती झाल्याचे वर्णन केले आहे आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं मानिक उद्गीकर दोन वैशाली देशमुख तीन सुवर्णा शिंदे चार रमेश काळे पाच कुसुम पळवळ सहा ज्योत्स्ना जाधव सात गौरी गाडे आठ मंगला टिकले नऊ मृणालिनी भिंगे दहा विद्यावानखेडे अकरा सीमा पाटील बारा कृतिका गालिंदे तेरा उर्मिला दामले चौदा मुग्धा पाटील पंधरा रेखा अहिरराव सोळा संगीता शिंदे सतरा पपिता भुरखंडे अठरा मंगेशपुरी एकोणीस बाबूराव मेतकर तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत राहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गणगणगणात बोते